विद्यार्थी मित्रांनो प्रकरण पाचवं चौकोन क्वाड्रिलॅट्रल्स यासाठीचा संकीर्ण प्रश्नसंग्रह पाच आपण सोडवतोय सहावा प्रश्न आहे आयत पी क्यू आर एचे कर्ण परस्परणा यम बिंदू छेदतात जर कोण क्यू एम आर बरोबर पन्नास अंश तर कोण यम पी एस चे माप काढा द डायगनस ऑफ ए रेक्टँगल पी क्यू आर एस इंटरसेक्ट इन पॉईंट यम इफ अँगल क्यू एम आर इज फिफ्टी डिग्री देन फाइंड द मेजर ऑफ अँगल एम पी एस आहे ताचे कर्ण एकरूप असतात आपल्याला माहिती आहे त्यामुळं पी आर बरोबर क्यू एस आणि पी आर बरोबर क्यू एस याच्या दोन्ही बाजूला जर एक छेद दोन आपण गुणलं तर एक छेद दोन पी आर बरोबर एक छेद दोन क्यू एस आणि कर्ण परस्परणा दुभागतात त्यामुळं पी एम हा एक छेद दोन पी आर असणार आहे आणि एम एस हा एक छेद दोन क्यू एस असणार आहे म्हणून या ठिकाणी एक छेद दोन पी आर म्हणजेच या ठिकाणी पी एम आणि एक छेद दोन क्यू एस म्हणजेच एम एस म्हणजे पी एम आणि एम एस समान आहेत आणि विरुद्ध कोण एकूप असतात कोण क्यू एम आर पन्नास अंश आहे तर कोण पी एम एस सुद्धा पन्नास अंशाचा आहे त्रिकोण पी एम एस या त्रिकोणामध्ये पी एम आणि एम एस या भुजा एकरूप आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म किंवा प्रमेयका आहे एकरूप भुज्यासमोरील कोण एकरूप असतात म्हणून कोण एम पी एस आणि कोण एम एस पी हे दोन समान असणार आहेत आता विरुद्ध कोण एकरूप असतात म्हटल्यानंतर हा क्यू एम आर पन्नास आणि पी एम एस पन्नास तरी पी एम एसमध्ये तीन कोण आहेत हा आत्ता बघितला पण एम पी एस आणि एम एस पी समान मापाचे आहेत आणि हा तिसरा पन्नास म्हणजे एक्स हा मानला हा एक्स असणार सानी, एक, सानी, एक, सानी, एक सा आणि एक सा आणि पन्नासशे तिघांची बेरीज एकशे ऐंशी म्हणजे एक साणी एक सोन एक्स दोन अधिक पन्नास बरोबर एकशे ऐंशी अधिक पन्नास प्लेट जाऊन एकशे ऐंशीतनं पन्नास वाजा केले छान एकशे तीस दोन बरोबर एकशे तीस त्यामुळं बरोबर एकशे तीसला दोननं भागलं पासष्ट म्हणजे एम पी एस हा पासष्ट अंशाचा कोण आहे आपण सविस्तर पाहूया आई त्याचे एक रूप असतात पी आर बरोबर क्यू एस बरोबर दोन्ही बरोबर याच्या एक छेद दोन आपण गुणलं तर एकशे दोन पी आर वरून एकशे दोन क्यू एस म्हणून या ठिकाणी आयताचे कर्ण परस्पर दुभागतात म्हणून पी एम हा पी आर च्या निमपट एकशे दोन पी आर एम एस बरोबर एकशे दोन क्यू एस इथं एक <क्येस्ट> इथं दोन तीन म्हणून एक दोन तीन वरून म्हणून पी एम बरोबर एम एस आणि त्रिकोण पी एम एस मध्ये या ठिकाणी कोण एम पी एस ए ग्रुप त्रिकोण एम एस पी एम पी एस आणि एम एस पी त्या ठिकाणी समजविभूत्रिकोणाचे प्रमेय आहे एक रूप भुज कोण एक रूप असतात हे दोन्ही पण आपण एक समानले आणि त्रिकोण पी एम ई एस मध्ये आपल्याला माहिती आहे तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणामध्ये एक दोन तीन हे कोण आहेत एम पी एस आहे एम एस पी आहे याकृतीत परत बघा कोण पी एम ई एस एकशे ऐंशी आहे हे दोन्ही पण कोण एक अंश आपण मानलेले आहे समान असल्यामुळं आणि हा पी एम ई एस आहे तो क्यू एम आरचा विरुद्ध कोण आहे क्यू एम आर पन्नास अंशाचा आहे म्हणून तो सुद्धा पन्नास अंशाचा म्हणून परस्पर विरुद्ध कोण आहेत एकरूप कोण पी एम एस एकरूप कोण क्यू एम एस बरोबर पन्नास अंश किमती टाकल्या एम पी एस एक समान असल्यामुळे हे दोन्ही पण एम पी एस आणि एम एस पी समान असल्यामुळे एकसं मानलेलं आहे इथं वरती मानलेलं आहे ते एकसं म्हणून एक साधिक एकसं आणि हा जो आहे पी एम एस हा आपण पन्नास अंशाचा मानला अधिक पन्नास पलीड गेले एकशे ऐंशीतनं पन्नास गेले दोन एक स एक साधिक एक सोन एक सोबत एकशे ऐंशी वाजता पन्नास एकशे ऐंशीत पन्नास गेले एकशे तीस आणि दोन्ही वेळेला दोन न भागून एकशे तीसला पण दोन न भागलं एकस बरोबर पासष्ट म्हणून कोण एम पी एस हा कोण एम पी एस हा एकशे अंशाचा मानलेला होता एकशेची किंमत पासष्ट आली म्हणून एक पासष्ट म्हणजेच कोण एम पी एस बरोबर पासष्ट अंश अशा पद्धतीने या ठिकाणी क्वार्टिलेट्रल पी क्यू आर एस इज ए रेक्टेंगल डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर इक्वल सो पी आर इज इक्वल टू क्यू एस मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय वन हफ वी गेट वन हफ पी आर इज इक्वल टू वन ऑफ क्यू एस दिस इज फर्स्ट बट डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल बाय से टीच अदर सो पी एम इज इक्वल टू वन ऑफ पी आर एंड एम एस इज इक्वल टू वन ऑफ क्यू एस धीस इज सेकंड दिस इज थर्ड फ्रॉम फर्स्ट सेकंड एंड थर्ड पी एम इज इक्वल टू एम एस इंट्रैंगल पी एम एस एम एंगल एम पी एस कॉग्रंट एंगल एम एसपी आइसोस्लिस ट्रैंगल थेरम ओके सो एंगल एम पी एस इज इक्वल टू एंगल एम एसपी सपोज एक्स इंट्रैंगल पी एम एस

डिवायडिंग बोथ साईड बाय एक्स टू कॅन्सल एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड थर्टी अपॉन टू एक्स इज इक्वल टू सिक्स्टी फाईव्ह वॉट इज एक्स एंगल एम पी एस एंगल एम पी एस इज इक्वल टू सिक्स्टी फायव्ह डिग्री ओके अशा पद्धतीनं हे आपण प्रश्नसंग्रह पाच मधलं सहा उदाहरण सविस्तर पाहिले आहे आपणास हे उदाहरण समजलं लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद